हाय, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम बैक इन द क्लास ऑफ सायन्स। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग थिंग्स हा लेसन सुरू केला होता आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स जाणून घेतल्या होत्या। त्या कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, तुम्ही जर त्याचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की लिविंग थिंग्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या वेगवेगळ्या आहेत। फॉर एक्झाम्पल, द ग्रोथ, देन एक्सक्रिएशन, रिप्रोडक्शन, रेस्पिरेशन, दीज आर ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग थिंग। सो इन टुडेज क्लास वी आर गोइंग टू डिस्कस द न्यू कन्सेप्ट, दॅट इज द यूजफुल लिविंग थिंग्स अँड द हार्मफुल लिविंग थिंग्स। बघा, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत, तर त्यामधले काही यूजफुल असतात आणि काही हार्मफुल असतात। सो बी रेडी विथ युअर टेक्स्टबुक पेज नंबर 15, ओके। तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 15 काढायचं आहे। त्यामध्ये हे बघा, यूजफुल लिविंग थिंग्स अँड हार्मफुल लिविंग थिंग्स या कन्सेप्ट दिल्या आहे। सो यू हॅव टू कीप द कलरफुल पेन ऑल्सो टू अंडरलाईन द सेंटेन्सेस अँड मेक वन बुक टू मेन्शन द क्वेश्चन्स ऑल्सो, ओके। सो लेट्स, वी विल स्टार्ट द अवर कन्सेप्ट इज द यूजफुल लिविंग थिंग्स अँड हार्मफुल लिविंग थिंग्स। बट त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की जसं प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात ना, एक जसं कॉईन आहे, कॉईनच्या दोन बाजू असतात, हेड अँड टेल, किंवा प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस असतात। जसं की सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया या गोष्टीचा जेवढा चांगला उपयोग आहे तेवढाच त्याचा काय आहे, वाईट पण उपयोग आहे। तसंच तर मोबाईल असो किंवा मग मशीन्स असो, सो देअर इज ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑल्सो। सो सेम द प्लांट्स अँड ॲनिमल्स, समहाव दे आर यूजफुल बट समहाव दे आर हार्मफुल। आपल्या आजूबाजूला सभोवताली जेवढेही प्लांट्स आणि ॲनिमल्स आपण बघतो, त्यातले काही जे प्लांट्स आहे ते जेवढे यूजफुल आहे तेवढेच आपल्याला काय आहे, हार्मफुल, हानिकारकसुद्धा आहे। अँड अबाउट द ॲनिमल्स, जसं की काही डोमेस्टिक ॲनिमल्स आपण आपल्या घरी यूज करतो, पाळतो, पण काही आपण जर फॉरेस्टमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्सचा जर विचार केला तर ते आपल्याला काय आहे, तेवढेच हानिकारकसुद्धा असू शकतात। सो व्हॉट आर द ॲनिमल्स विच अँड द प्लांट्स विच आर यूजफुल अँड हार्मफुल, दॅट वी आर गोइंग टू स्टडीड इन द टुडेज क्लास, ओके। तो आप अपनी बुक और पेन साथ में रखो, आपको ये एग्जाम्पल्स क्या कर रहे हैं, नोट डाउन करने हैं। सो फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द प्लांट्स, दैट देयर इज अ लॉट्स ऑफ प्लांट्स अराउंड अस, है ना। अपना सभोवताली खूब सारे प्लांट्स है, त्यातल्या काही प्लांट्सचा अपन आपल्या खाण्यामध्ये जेवणामध्ये सुद्धा उपयोग करतो। सो व्हॉट आर दीज प्लांट्स, वी यूज द प्लांट्स फॉर द हाउस होल्ड अँड द इंडस्ट्रीयल पर्पज। बघा, प्लांट्स जे असतात त्याचा आपण वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग करतो। जसं की आपल्या घरी धान्य असेल ते सुद्धा आपल्याला प्लांट्सपासून मिळालेलं आहे। आपण आपल्या खाण्यात वेगवेगळ्या फ्रूट्सचा उपयोग करतो ते सुद्धा आपल्याला प्लांट्सपासून मिळालेले असते। देन हाउस होल्ड ॲक्टिव्हिटीज अँड द इंडस्ट्रीयल, बघा इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा एखादी मेडिसिन्स किंवा कुठलेही लिक्विड्स वगैरे तयार करण्यासाठी सुद्धा प्लांट्सचा उपयोग केला जातो। सो प्लांट्स आर यूज फॉर द डिफरंट पर्पजेस। जस्ट फॉर द एक्झाम्पल इज द मेथी, आपण आपल्या घरी जी मेथी खातो। देन नेक्स्ट वन इज द पोटॅटो, ओक्रा, अँड द नेक्स्ट वन इज द ॲपल, आपण आपल्या घरी ॲपल्स आणतो। देन बनाना, तर हे सगळे तर फ्रूट्स झाले, मेथी ह्या तर भाज्या झाल्या, देन पोटॅटो, ओक्रा, या दीज आर ऑल द व्हेजिटेबल्स, बट द ॲपल्स and the banana, these are the fruits that we get from the plants। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यूजफुल आहेत, कारण आपल्या रोजच्या डेली लाईफमध्ये खाण्यामध्ये आपण त्यांचा काय करत असतो, उपयोग करत असतो। बट देअर इज अ अनादर प्लांट्स विच आर यूज ॲज अ मेडिसिन। सो व्हॉट आर दॅट प्लांट्स, फॉर एक्झाम्पल वसाका। वसाका तुम्हाला माहिती आहे का, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो, अडुळसा, ओके। जर आपण मराठीमध्ये अडुळसा ज्या अडुळसा म्हणत असतो, ज्याच्या पानांचा उपयोग कशासाठी केला जातो तुम्हाला माहिती आहे का, जर आपल्याला जर खोकला वगैरे येत असेल तर त्या पानांचा रस काढून आपण तो खोकल्यासाठी वापर करू शकतो। तर तो अडुळसा हा सुद्धा एक खूपच गुणकारी असा प्लांट आहे। देन द हिरडा, बेहडा, सो दीज आर व्हॉट, दीज आर ऑल द मेडिसिनल प्लांट, ओके।
मेडिसिनल प्लांट या हे जे काही प्लांट्स आहेत हे कसे आहेत मेडिसिनल प्लांट्स आहे अँड दॅट आर द व्हेरी यूजफुल फॉर अस म्हणजे या सगळ्यांचा उपयोग आपण चांगल्या गोष्टींसाठी करत असतो. सो दिस इज अबाउट द प्लांट बट व्हॉट अबाउट द ॲनिमल्स. सम ॲनिमल्स आर अल्सो यूजफुल फॉर अस. फॉर एक्झाम्पल द डॉग्स देन द कॅट्स शीप काऊ बफेलो. दीज आर वॉट दीज आर ऑल द डोमेस्टिक एनिमल. ये जो भी एनिमल्स मैंने यहाँ पे लिखे वो क्या है डोमेस्टिक एनिमल्स है ना. तो डोमेस्टिक एनिमल्स का अपने वेगवेगे काम उपयोग करूँ घो आप शेता अपने जेव वखरण वगैरह कराव लगता अपन को एनिमल्स का उपयोग करूँ घो तुम्हारा महत्ति है का तुम्हें तुम्हार घरी तुम्हार पेरेंट्सना विचारू शकता कि अपन जे चहा दूध वपरतो कि वेगवेगे गोष्टी दुधाचा वपर करो तो दूधसुद्धा अपने को एनिमल्सपासन मिलते. तर तुम्हाला हा क्वेश्चन्स मेंशन करायचा आहे विच ॲनिमल्स गिव्ज अस मिल्क. देन नेक्स्ट वन क्वेश्चन इज विच ॲनिमल्स आर यूजफुल फॉर द ॲग्रीकल्चर वर्क. ओके सो मेंशन दॅट टू क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. नाव बी अटेन्शन हियर दॅट ॲनिमल्स आपण बघत आहोत की कुठले ॲनिमल्स यूजफुल आपल्याला असतात. सो द ॲनिमल्स लाईक द डॉग्स कॅट शीप काऊ बफेलो दीज आर ऑल व्हॉट द डोमेस्टिक ॲनिमल्स ज्याचा आपण काय करत असतो आपल्या घरी राहत असताना उपयोग करत असतो. देन व्हॉट आर द फूड. सो फूड लाईक द फिश देन एग्स अँड द मिल्क. ओके सो दीज आर द थ्री थिंग्स दॅट वी गेट फ्रॉम द ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल फिश बघा फिश देन एग्स. एग्स आपल्याला कोणत्या ॲनिमल्सपासून मिळतात. चलो ये क्वेश्चन्स नोट डाऊन करू व्हिच ॲनिमल्स गिव्ज अस एग्स. ओके अँड द लास्ट वन इज द मिल्क. तर हे जे ॲनिमल्स आहे याच्यापासून सुद्धा आपल्याला काय मिळत असतं फूड मिळत असतं. अँड फॉर द ॲग्रीकल्चर अजून कुठले असे ॲनिमल्स आहेत की ज्याचा उपयोग आपण ॲग्रीकल्चरसाठी करत असतो. फॉर एक्झाम्पल ऑक्सन देन द नेक्स्ट वन इज द कॅमल अँड द बफेलो. ओके सो दीज आर द ॲनिमल्स ऑक्सन कॅमल्स. तर आपण शेतीसाठी आपल्या इकडे उपयोग करतात का मग कुठल्या भागामध्ये त्याचा उपयोग केला जातो. जे काही वाळवंटी जो भाग आहे ना त्या ह्याच्यामध्ये कॅमल्सचा उपयोग जे काही लोड किंवा कॅरिंग बर्डन्ससाठी केला जात असतो. तर ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते यूजफुल प्लांट्स आणि काय आहे ॲनिमल्सचे. म्हणजे जसं एका बाजूच्या दोन गोष्टी असू शकतात ना ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. तर प्लांट्स आणि ॲनिमल्सचं सुद्धा असं आहे की काही प्लांट्स आणि ॲनिमल्स काय आहे जे यूजफुल आहे पण त्याचीच दुसरी बाजूसुद्धा आहे. दुसरी बाजू म्हणजे कुठली की जसे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स आपल्याला उपयोगी आहेत ज्यांचा आपण उपयोग करतो बट काही असे प्लांट्स आणि ॲनिमल्ससुद्धा आहे की जे आपल्याला काय असू शकतात हार्मफुल असू शकतात हानिकारक असू शकतात. तर चला आपण आता त्या हार्मफुल लिव्हिंग थिंग्सचा विचार करूया. सो व्हॉट आर द हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. ओके सो बी अटेन्शन हियर अँड अंडरलाईन द सम पॉईंट्स इन युअर टेक्स्टबुक. ओके सो सम ॲनिमल्स अँड प्लांट्स आर हार्मफुल. देखो हार्मफुल मीन्स म्हणजे काय हानिकारक म्हणू शकतो किंवा ज्यांचा आपल्याला अपाय होऊ शकतो. जसं ही सगळी जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे ज्यापासून आपल्याला कुठलाही धोका नाही किंवा कुठलाही अपाय नाही उलट त्यांचा फायदा आहे. बट ही जे ॲनिमल्स आपण आता इथे विचार करणार आहोत ही काय आहेत दीज ॲनिमल्स आर हार्मफुल आर अस. सो यू शूड नो विच आर दॅट ॲनिमल्स ऑर प्लांट्स विच आर हार्मफुल फॉर अस. सो लेट्स वी शूड डिस्कस. सो देअर इज अ पॅराग्राफ इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 15 एक पॅराग्राफ दिला आहे. तुम्ही कलर पेनने त्यावर काय करा अंडरलाईन करा. सो फॉर एक्झाम्पल मॉस्किटोज फ्लाईज माईस अँड रॅट्स अँड लाईज हे ॲनिमल्स तुम्ही तुमच्या घरी बघितले असते. बघितलेस का मॉस्किटोज संध्याकाळचा वेळ झाला की मॉस्किटोज म्हणजे मच्छर आहे ना त्यांचा वेळ होतो यायचा आणि ते आपल्या आजूबाजूला जमा होतात. देन द फ्लाईज बरोबर आहे माशा पण आपण जेवण वगैरे करायला बसलो किंवा काही सांडून असलं तर त्यावर पूर्ण माशा वगैरे जमा होतात. माईस अँड रॅट्स बघा म्हणजे घरात जर का आपण धान्य वगैरे भरून ठेवलं तर ते कुरतडण्याचं कामसुद्धा माईस किंवा रॅट्स करत असतात. अँड लाईस द लास्ट वन. तर तुम्हाला काय वाटते या ॲनिमल्स आपल्याला ॲनिमल्सपासून आपल्याला अपाय होऊ शकतो का. इज दिस ॲनिमल्स आर यूजफुल फॉर अस.
So think about it, and after that you will give me the answer of that question. So these animals are harmful for us because they spread the diseases. Okay, what they do? दे स्प्रेड न डिसीजेस, कारण या सगळ्या ॲनिमल्सपासून आपल्याला काय होऊ शकतो, डिसीजेस होऊ शकतो. बघा डिसीजेस आपण मागच्या पिरियडमध्ये बघितला, वेगवेगळ्या प्रकारचे असतो. जसं की मॉस्किटोज आहेत, मॉस्किटोज चावल्याने आपल्याला मलेरिया होऊ शकतो, होऊ शकतो की नाही. तर असे हे वेगवेगळे ॲनिमल्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे डिसीजेस होऊ शकतात. आणि मग या सगळ्यांपासून जर आपल्याला आपला बचाव करायचा आहे, वाचायचा आहे, सो वी हॅव टू throw out that animals from our home. So these are some animals which are harmful for us. But again there is a some animals, okay. So you should underline that bites, then the lizards, spiders, snakes and the scorpions. बघा आता पावसाळ्याचे दिवस आहे ना, संध्याकाळची वेळ वगैरे झाली की आपण कधी अधेमध्ये बाहेर बसतो, तर हे जे ॲनिमल्स आहेत ना, स्पायडर्स असो, स्नेक्स असो की स्कॉर्पियन्स असो, आपल्याला दिसून पडत नाही, बट स्टील दे कॅन एंटर इन अवर हाऊस अँड वी डोंट नो अबाउट देम. सो कधीकधी काय होऊ शकतं, हे ॲनिमल्स जर आपल्याला चावले, जसं की स्नेक्स आहे किंवा स्कॉर्पियन्स आहे, तर याच्यामुळे काय होऊ शकतो, सो दे आर व्हेरी हार्मफुल फॉर अस बिकॉज ऑफ दे द डेथ विल बी ऑकर. म्हणजे बघा डेथ विल बी ऑकर, इट मीन्स दॅट साप किंवा स्कॉर्पियन्स वगैरे आपल्याला चावला तर मे बी ते पॉइजनस असू शकते किंवा त्यामुळे आपला जीवसुद्धा जाऊ शकतो. सो व्हॉट डू यू थिंक दॅट इज दिस ॲनिमल्स आर यूजफुल फॉर अस? ओके, ऑब्विअसली नो, दीज ॲनिमल्स आर हार्मफुल फॉर अस, दॅट इज द बाईट्स, लिझर्ड्स, स्पायडर्स, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. दीज आर द ॲनिमल्स, स्नेक्स है ना, स्नेक्स एंड द स्कॉर्पियंस, ये जो भी एनिमल्स है वो क्या है, पॉइजनस एनिमल्स है, जिसकी पॉइजन अगर हमारे बॉडी में जाए तो क्या हो सकता है, देयर द डेथ विल बी ऑकर. सो ये जो एनिमल्स है वो क्या है, पॉइजनस. नाउ द थिंक अबाउट द प्लांट्स, असे कुठले प्लांट्स आहेत की जे आपल्याला हार्मफुल असू शकतात? बघा खूप सारे प्लांट्स आहेत ज्यांचा चांगलाच आपल्याला उपयोग आहे, म्हणजे आपण खाण्यात उपयोगी करतो, वेगवेगळ्या मेडिसिन्ससाठी उपयोगी करतो, बट देअर इज ए सम प्लांट्स विच आर पॉइजनस फॉर अस ऑर विच आर हार्मफुल. सो विच आर दॅट, यू शूड टेक युअर पेन अँड अंडरलाईन दॅट विच आर द प्लांट्स, दॅट इज द डॉडर अँड नेक्स्ट वन इज द पॉड्स ऑफ नीटल. ओके, रिमेंबर दॅट नेम ऑफ प्लांट्स विच आर हार्मफुल फॉर अस, वॉट? डॉडर, DODER, अँड नेक्स्ट वन इज द पॉड्स ऑफ नीटल. ओके, दीज बोथ आर द प्लांट्स विच आर हॅव अ स्ट्रॉंग ऑर्डर, विच हॅव अ स्ट्रॉंग ऑर्डर मीन्स ज्यांना खूप स्ट्रॉंग अशी स्मेल असते, आणि त्याची स्मेल जर आपण आपल्या आतमध्ये घेतली तर त्याच्यामुळे होऊ शकते की आपल्याला अपाय होऊ शकतो. मीन्स दीज आर हार्मफुल फॉर अवर बॉडीज ऑल्सो, विच आर डॉडर अँड नेक्स्ट वन इज द पॉड्स ऑफ नीटल. देन तुम्ही धोत्रा प्लांटचं नाव ऐकलं असेल, ऐकलं आहे का, म्हणजे तळाच्या वगैरे आजूबाजूला हे प्लांट्स अवेलेबल असतात, धोत्रा प्लांट आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. सो दिस प्लांट इज व्हॉट? पॉइजनस. मीन्स हे जे प्लांट आहे, धोत्रा प्लांट, हे जनरली काय आहे, पॉइजनस आहे, ज्याचा आपण आपल्या खाण्यामध्ये किंवा कुठल्याही कामांसाठी उपयोग करू शकतो का? नो. सो देन द नेक्स्ट वन इज द अनकंट्रोल ग्रोथ ऑफ फंगी अँड द अल्गी. बघा आता जसं पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, तर फंगी आणि अल्गी जे आहे ते ड्रिंकिंग वॉटरमध्ये जर त्यांचा वाढ झाली, मीन्स इफ दॅट अनकंट्रोल ग्रोथ, अनकंट्रोल मीन्स सपोज ते ग्रोथ त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेली तर काय होऊ शकतात, बिकॉज ऑफ दॅट ड्रिंकिंग वॉटर गेट पोल्युटेड. ओके, ड्रिंकिंग वॉटर गेट्स पोल्युटेड अँड बिकॉज ऑफ दॅट इट कॅन ऑल्सो स्प्रेड द डिसीजेस. म्हणजे बघा जर पिण्याच्या पाण्यामध्ये जर फंगी आणि अल्गी ह्या गोष्टींचा जर खूप वाढ झाली किंवा खूप जास्त प्रमाणात झालं, सो बिकॉज ऑफ दॅट व्हॉट एवर द ड्रिंकिंग वॉटर वी यूज, सो इट बिकम पोल्युटेड. म्हणजे
आपण जे पिण्याचं पाणी जे भरतो ते पोल्युटेड होऊ शकतं, खराब होऊ शकतं. अँड इफ वी ड्रिंक सच ए वॉटर, सो मे बी देअर इज अ प्रॉब्लेम्स इन अवर बॉडी. सो बिकॉज ऑफ दॅट इट स्प्रेड द डिसीजेस ऑल्सो. टायफॉईडसारखा किंवा कॉलरासारखा डिसीज आपल्याला होऊ शकतो. सो दॅट्स वाय सम प्लांट्स आर ऑल्सो हार्मफुल फॉर अस. ओके, तो ये ही जी कन्सेप्ट आहे हार्मफुल लिव्हिंग थिंग्स, यामध्ये आपण काय शिकलो? सम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर हार्मफुल. जस्ट द एक्झाम्पल्स आर मॉस्किटोज, फ्लाईज, माईस, रॅट्स, लिझर्ड्स, स्पायडर्स, स्नेक्स, दीज आर ॲनिमल्स. अँड द प्लांट्स आर डॉडर, पॉड्स ऑफ नीडल, धोत्रा प्लांट्स. ओके, तो आज के क्लास में हमने पढ़े हार्मफुल लिविंग थिंग्स एंड द यूजफुल लिविंग थिंग्स. सो हियर अवर चैप्टर इज कंप्लीटेड. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, टेक्स्टबुकच्या पेज नंबर 16 जी काही एक्सरसाइज दिली आहे ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. त्याचे क्वेश्चन आन्सर सॉल्व करायचे आहे. देन यू हॅव टू राईट डाऊन दीज पॉईंट्स ऑल्सो इन युअर नोटबुक. व्हेरी प्रॉपरली यू हॅव टू राईट. अँड देन इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस ऑर वी विल स्टार्ट द न्यू लेसन. सो डू युअर होमवर्क अँड डू युअर स्टडीज. थँक्यू व्हेरी मच.